सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज बघा, खूप छान अशी पूजा केलेली आहे। माता लक्ष्मीची प्रिय रत्न जसं की कवड्या असतील, गोमती चक्र असेल, माता लक्ष्मीच्या बांगड्या आहेत हिरव्या, लाल, पिवळ्या, तसंच बघा हळकुंड। खूप छान अशी सेवा केलेली आहे आणि आज खूप मोठी गुड न्यूज आहे तुमच्या सर्वांसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा। तर ती गुड न्यूज काय आहे हे तुम्हाला लवकरच बघायला मिळेल। तर बघा, हे गुगलचा ॲडिसन्स आलेला आहे आपल्याला। गुगलचा एक पिन असतो यूट्यूबचा, तो आलेला आहे आपल्याला आणि आपला ॲड्रेस वगैरे व्हेरीफाय झालेला आहे की आपण भारतात राहतो कुठे वगैरे। भरपूर काही गोष्टी असतात, यूट्यूब अकाउंट काढणं किंवा यूट्यूबवरती काम करणं एवढं सोपं नसतं, त्याच्या पण खूप काही फॉर्मॅलिटीज असतात, तर त्या कम्प्लीट कराव्या लागतात। तर बघा, आज खूप छान वाटलं कारण कालच आलाय, पण आज मी स्वामींसमोर ठेवले। सकाळी स्वामींशी बोलताना एक रील्स पण केलेली आहे, ती पण मी तुम्हाला बघायला मिळेल माझ्या व्हिडिओच्या शेवटी। तर खूप छान असं स्वामींनी आशीर्वादसुद्धा दिला कारण खूप आनंद झाला, ज्याची कधी अपेक्षासुद्धा केली नव्हती किंवा कधी असं मला वाटलं नव्हतं की मी कधी यूट्यूबर बनेल। म्हणजे हे कार्य जे आहे ते एकदम अचानक चालू झाले, म्हणजे ह्याच्यावरती कोणतंही प्लॅनिंग वगैरे नव्हतं। जस्ट मी छोटे छोटे रील्स टाकायचं स्वामीची पूजा झाल्यानंतर, तुम्ही तर बघितलं की 10 बाय 10च्या किचनमधून मी स्वामींची यूट्यूब चॅनल चालू केलं होतं। म्हणजे ते चॅनल यूट्यूबचं माझं अगोदर साडीचा बिझनेसचं चॅनल मी ह्याच्यामध्ये कन्वर्ट केलं आहे, ते चॅनल मी नवीन नाही ओपन केलं। जसं की 2020 माझा साड्याचा बिझनेस होता, ते चॅनल मी स्वामी मय लाईफ शीतल केलं, पहिलं स्वामी साडीज होतं। तर बघा, असा हा मोठा यूट्यूबचा प्रवास होता, पण अनपेक्षित होत्या ह्या गोष्टी कारण मला असं कधी वाटलं होतं की मी कधी यूट्यूबर बनेल किंवा माझं कधी यूट्यूबमध्ये मी कधी काम करू शकेल। पण काय माहिती, माऊलींच्या इच्छेपुढं कोणाचं कधी काही चाललं आहे का? जे माऊलींना योग्य वाटतं तेच माऊली करतात आणि ह्याचं सगळं श्रेय आणि ह्याचं सगळं क्रेडिट हे माझ्या स्वामी माऊलींना जाते, कारण त्यांच्या आशीर्वादामुळेच ह्या सगळ्या गोष्टी आज शक्य झाल्या। आणि अचानकच बघा, काल एक पोस्टमन ताई हा गुगलचा ॲडिसन्स घेऊन आल्या आणि खूप आनंद झाला, खूप छान वाटलं। म्हणजे एक आनंद झाला की बघा, आपलं चॅनल एक चांगल्या लेवलला चाललं आहे, चांगलं ग्रो होते आणि स्वामींच्या सेवेतून तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। तुमच्यामुळे पण शक्य झाले आणि माऊलींचा आशीर्वाद। आणि एका व्यक्तीला मी खास धन्यवाद मला करायचा आहे कारण ती आहे श्रुती। श्रुतीताईमुळं आज खूप काही गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडल्या, कारण मी यूट्यूबवरती काम करायचं म्हणून काम करत नव्हते, जस्ट मी रील्स टाकायचं स्वामींच्या आणि नित्य स्वामींचं दर्शन वगैरे पूजा वगैरे टाकायचो। पण माझा वॉच टाईम पूर्ण हे श्रुतीताईमुळेच झाला आणि तिनेच खूप सपोर्ट केला मला ह्या यूट्यूबच्या चॅनलसाठी। प्रत्येक गोष्ट मला बारकाव्याने तिने समजून सांगितली की ताई असं करायचं, ते तसं करायचं, म्हणजे सगळं तिने केलं। आणि माझा वॉच टाईम जो काही राहिला होता यूट्यूबचा तोसुद्धा तिने कम्प्लीट केला, म्हणजे खूप मोठी तिची मला मदत झाली कारण स्वामी सेवेतून ती भेटली। आणि आज नातं आमच्या दोघींचं जे आहे ते बहिणीचं नातं आहे कारण खूप छान आहे श्रुतीताई, तिने खूप मला सपोर्ट केला, तिच्यामुळंच खूप काही गोष्टी माझ्या आयुष्यातून घडल्या आणि मला यूट्यूबला व्हिडिओ करण्यासाठी तिनेच प्रोत्साहन दिलं किंवा तिच्यामुळंच मी पुन्हा एकदा लाँग व्हिडिओ जे आहेत माझे ते तिने एक बघा माझा एक व्हिडिओ आहे लाँग, तो तिने शेअर केल्यामुळं तो खूप व्हायरल झाला आणि त्याच्यापासूनच मी यूट्यूबवरती काम करायला सुरुवात केली। आणि तिच्या सपोर्टमुळंच आणि तिने मला प्रोत्साहन दिलं नसतं तर कदाचित हा दिवस नसता आला किंवा स्वामीनेच तिला पाठवलं होतं माझ्या मदतीसाठी, कारण वेळोवेळी मला मदत करणारी जी वर्ग आहे तो स्वामी सेवेकरीच आहे। कारण स्वामी सेवेतून मला बरेचशीच ताईंनी बऱ्याचशाच दादांनी खूप छान अशी मदत केली, त्यांचे पण खूप खूप धन्यवाद। आणि जे काही माझे व्हिडिओ बऱ्याच ताई माझं छोट्या म्हणजे साडीच्या व्यवसायापासूनच्या माझ्या रील्स होत्या किंवा माझ्या छोटे छोटे रील्स ज्या ताई अगदी म्हणजे अगोदरपासून आत्तापर्यंत त्या बघतायत, त्यांची कमेंट कायम मला असते, तर त्या सगळ्यांचेसुद्धा खूप खूप धन्यवाद। तुम्ही माझे सबस्क्रायबर आहात, तुम्ही माझे व्ह्यूअर्स आहात, तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळंच आज हा दिवस मी बघते किंवा हे सगळं शक्य झाले आणि अशक्य शक्य करतील स्वामी। असं कधी म्हणजे हे सगळ्या गोष्टी अचानक घडल्या, मी कधी वाट नाही बघितली की मला गुगलचा ॲडिसन्स कधी येईल किंवा नाही का खूप काही गोष्टी मला कधी मिळतील ह्याची मी कधी अशी आतुरतेने वाट नाही बघितली आजपर्यंत। जे पण घडत गेलं ते अचानक घडत गेलं आणि स्वामी कृपेने स्वामींच्या आशीर्वादाने स्वामीने ते चांगलंच घडवून आणलं, कारण त्यांच्या सेवेत असणं हे एक भाग्याची गोष्ट आहे आणि स्वामी त्यांची सेवा त्यांचं कार्य माझ्याकडून करून घेत आहेत। तसं स्वामी घरोघरी पोचले,
निमित्त मात्र मी आहे असं कोणताही जिल्हा नाही आहे, असं कोणताही तालुका नाही आहे, अशी कोणतीही सिटी नाही आहे जिथं स्वामी मूर्ती आर्ट पोचलं नाही आहे. म्हणजे स्वामींच्या सेवेच्या माध्यमातून मी भरपूर ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून पोचले आणि स्वामींनी खूप साथ दिली, कारण हे कार्य हे स्वामी सेवेतूनच चालू झालेलं आहे आणि स्वामींनी खूप मोठी सेवा किंवा त्यांचं कार्य माझ्या हातून करूनच घेतलं नाही, तर त्यांच्यामुळं तुमच्यासारख्या चांगल्या लोकांशी माझी ओळख झाली. मी तुमच्या चांगल्या लोकांशी मी जोडले गेले आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं आज हे बघा, स्वामी वस्त्र अलंकार, स्वामी मूर्ती आर्ट आणि स्वामीमय लाईफ शीतल हे चॅनेल आज लोकांपर्यंत पोहोचलं. काही काही ताई अशा पण आहेत की ज्यांनी माझे व्हिडिओ प्रत्येकाला पाठवले की तुम्ही ताईंचं चॅनेल बघा. कसं असतं, आपलं चॅनेल जरी छोटं असेल, आज जरी सुरुवात आपण छोटी केली तरी पण स्वामींच्या कृपेने ते खूप मोठं मी करणार आहे आणि मला सपोर्ट तुमच्या सर्वांचा आहे. तसंच जसं की श्रुतीताई आहे, पल्लवीताई आहे, ह्यांनी पण मला भरपूर सपोर्ट केला आणि त्यांच्यामुळंच आज बघा हा दिवस बघायला मिळाला. म्हणजे कसं असतं, मी आजपर्यंत खूप काही गोष्टी अनुभवल्यात, कारण एक यूट्यूबर कधी दुसऱ्या यूट्यूबरला मदत करत नाही. मी आजपर्यंत खूपदा पाहिलेलं आहे, कारण मला सुरुवातीला थंबनेलसुद्धा बनवता येत नव्हता आणि अशावेळी कोणी यूट्यूबर मदत करत नाही, पण तेच यूट्यूबर आज कॉल करतात मला, मेसेज करतात मला. पण कसं असतं, वेळ ही प्रत्येकाची येते, वेळ ही कोणाची कोणा वाचून राहत नाही. कारण त्या काळी मला थंबनेल बनवण्यासाठी मी हेल्प मागितली पण नाही कोणी हेल्प केली. पण आज बघा तेच कॉल करतात, मेसेज करतात, म्हणजे प्रत्येकाची ही वेळ एक ना एक दिवस येत असते. त्यामुळे कसं असतं, मला काय वाटतं की प्रत्येकाला स्वामी त्याच्या नशिबातलं, त्याच्या आयुष्यातलं जे आहे ते देत असतात, निमित्त मात्र आपण असतो. तसं बघा श्रुतीताईंनी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता मला, म्हणजे स्वतःहून समोरून तिने मदत केली माझ्या चॅनलसाठी. आणि मी माझं स्वामी वस्त्र अलंकार किंवा स्वामी मूर्ती आर्ट आहे माझं, मी प्रोडक्ट कधीही कुणाला ॲडसाठी आजपर्यंत दिलं नाही आहे. आणि कसं असतं की मी माझ्या चॅनलवरती मी स्वतः मेहनत घेते, मी स्वतः ते प्रेझेंट करते, मी स्वतः तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवत असते. मी माझं प्रोडक्टसाठी कुणाला ॲड करा असं कधीच म्हटलं नाही स्वामी सेवेतून. फक्त श्रुतीताई, पल्लवीताई ह्यांनी निस्वार्थ मला मदत केली आणि त्यांनी बघा, मी कधी म्हटलंही नाही की तुम्ही माझे व्हिडिओ वगैरे टाका, माझ्या व्हिडिओ वस्त्रांवरती व्हिडिओ बनवा, पण त्यांनी बघा स्वतःहून निस्वार्थपणे स्वामींची सेवा, किंवा त्यांना एवढे गोड वस्त्र आवडले त्यामुळे त्यांनी स्वतःहून त्यांनी सेवा म्हणून सगळ्यांना सांगितलं, त्यांच्या चॅनलवरती सुद्धा त्यांनी टाकलं. तर बघा काही असा वर्ग आहे की त्यांनी सपोर्ट केला आणि माझ्यासोबत राहिले. तर बघा हा स्वामींचा फेटा खूप छान असा आम्ही बनवलेला आहे पैठणीचा प्युअर. तुम्हाला हवा असल्यास खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे, स्वामींचे वस्त्र, फेटा, मूर्ती तुम्हाला घरपोच मिळेल. तर बघा हा खूप आनंदाचा क्षण आहे माझ्यासाठीसुद्धा आणि तुमच्यासाठीसुद्धा, कारण आपण बघा काहीतरी करू शकतो, खूप काही करू शकतो. बऱ्याच गृहिणी आहेत, त्यांनासुद्धा खूप काही करायचं आहे, पण कसे सपोर्ट मिळत नाही घरच्यांचा. आणि अगदी तसंच माझ्या पण बाबतीत आहे, कारण जेव्हा मी यूट्यूबवरती काम करायचो किंवा मी करते तर आपल्या जवळच्या लोकांना नाही कदाचित आवडत, कारण सोशल मीडिया आहे नाही. आणि काही काही बघा फॅमिलीचा खूप सपोर्ट असतो, पण काही काही फॅमिलींना सोशल मीडियापासून ते दूर राहतात, कारण त्यांना ते नको असतं. म्हणजे माझे पण घरचे तसेच आहेत, कारण त्यांनाही सोशल मीडिया वगैरे फारसं नाही आवडत किंवा नाही पटत. त्यामुळे माझ्या व्हिडिओमध्ये बघा कंटिन्यू मी स्वामी आम्ही दोघंच असतो, कारण नाही पटत तर आपण व्हिडिओ नाही करू शकत कोणावरती. तर बघा तुमचं प्रेम असंच राहू दे, तुमची साथ अशीच मला राहू दे, आणि तुमच्या साथीने स्वामींच्या आशीर्वादाने आपण भरपूर काही चांगल्या सेवा, चांगलं कार्य भेटलोच तर आपण काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करू. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.